ठोकलेत साहिल तांडेला ना वैयक्तिक साहिल वैयक्तिक 13 चेंडू खेळला आणि 13 चेंडूंवरती तब्बल 4 षटकार 3 चौकार मारून 45 धावांची खेळी खेळली नाबाद 45 धावा ठोकल्यात साहिल तांडेला ना 59 धाव संख्या आव्हान होतं त्यातल्या 45 धाव संख्या या साहिलने वैयक्तिक ठोकल्या कुठेतरी अवघड असं आव्हान असणार आहे शौर्य मराठा समोर 60 धाव संख्या आणि होळीचे गाणे लावायचे आहेत आज होळी आहे आणि होळीच्या सर्वांना शुभेच्छा होळीचं गाणे लावायचं आहे डीजे
चलूया पुढच्या इनिंग्स मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय. पहिल्या इनिंग मध्ये 59 धाव संख्या काढल्या डीसीसी पागोट्यानं. 60 धावांचं आव्हान ठेवलंय शौर्य मराठा समोर. पहिला चेंडू राहुल मारा करील विपुल याला. चेंडू केला स्वेलेकच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला लॉंगच्या दिशेने सीमा पार चौकार. सुरेख असा फटका मारलेल्या विपुल याने तीन चेंडू मध्ये चौकार ठोकतोय विपुल पाटील. पाटील सुरेखाची फलंदाजी करतोय. बघूया चौथा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा उठवतोय विपुल पाटील. चौथा चेंडू घेऊन राहुल विपुल साठी. सुरेखाचा चेंडू टाकलेला आहे. ते प्रथम क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवर निर्धाव चेंडू जातोय. एक धाव होती पण विपुल पाटील यांनी नाकारलेला आहे कारण त्याला मोठे फटके घ्यायचे आहेत. पॉवर प्लेची पूर्ण संधी घ्यायची त्याला विपुल पाटील याला. सुरेख असा बघूया हवे चेंडू आणि झेल टाकली तर विपुल पाटील याची. हा कोण क्षेत्ररक्षण आहे त्याला मॅच झाल्यानंतर. लेकट चेंडू टाकलेला कुठेतरी हाताची बोट फिरवलेली राहुल पाटील याने. सुरेख अशी झेल होती तिथं सारंग याला काही झेल टिपता नाही आली. तर या षटकामधला शेवटचा चेंडू. 5 चेंडू मध्ये धावा झालेल्या आहेत. 13 धावा नाबाद 13. शेवटचा चेंडू आलोक पाटील साठी. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13 धावा बिनबाद 13. कुठेतरी मला वाटलेलं तर 20 धावा येतील या षटकामध्ये. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारलेले विपुल पाटील याने. पण शेवटचे 3 चेंडू अप्रतिम चेंडू टाकलेले आहेत. तर मी सर्वांना होलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय. चॅलेंज ग्रुप पागोटे आयोजित होली चॅम्पियन ट्रॉफी सुरेख असं आयोजन केलेलं आहे चॅलेंज ग्रुपने. तर आपले पागोडे गावचे महाराष्ट्र पोलीस हर्षल पाटील येत आहेत दुसरा षटक घेऊन.
बघूया विपुल पाटील याला येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज असेल. कुठेतरी फलंदाजी विपुल पाटील याला करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. येणारा 18 चेंडू 47 धावा. पंच नक्कीच वेळेकडे लक्ष द्यायचं आहे आणि पेनल्टी तुम्ही डायरेक्टली दिली तरी चालेल, काही हरकत नाहीये. होळीचा दिवस आहे, होळीच्या दिवशी एक धार्मिक कार्यक्रम असतो आणि त्याला सर्वांना उपस्थिती द्यायची असते, तर मॅचेससाठी कोणी थांबणार नाहीये, तर प्रत्येकाने याची दक्षता घ्यायची आहे. तर नक्कीच हर्षल पाटील महाराष्ट्र पोलीस पहिला चेंडू घेऊन आले होते, पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकतात विपुल पाटील यांना. वेग काय समजला नाही, चेंडू गेला निर्धाव. पहिल्या षटकात 13 धाव संख्या धाव फलकावर लागल्या होत्या, 60 धावांचं आव्हान होतं आणि त्याचा पाठला हा परफेक्ट होत आहे विपुल पाटील आणि आलोक पाटील यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विपुल, हर्षल मारा करील विपुलला. चांगला डब्बा चेंडू, मात्र चेंडू गेला पूल, गेला लोवरच्या वरून षटकार. नक्कीच चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून एक चांगलं असं भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहायला मिळलंय. होळी निमित्त पागोटी चॅम्पियन्स लीगचं इथे आयोजन केलंय. आता मात्र चेंडू थोडा बाउन्सर फेकतोय, पंच दोन्ही हात लांब करून वाईट दर्शवताना अवांतर धाव संख्येत भर पडते. चेंडू हा पंचांनी वाईट दर्शवलाय, अवांतर धाव संख्येने धाव संख्या पुढे सरकते 20 घरात. नक्कीच आयपीएल जर पाहत असाल वन बाउन्सची वॉर्निंग देताना, जर आयपीएल पाहत असाल तर दोन बाउन्सर आपल्याला अलाव केले आहेत, मात्र अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये हा नियम यायचा बाकी आहे. गोलंदाजांसाठी थोडस एक्स्ट्रा बेनिफिट दिलेलं आहे आयपीएलच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू थोडा पायात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, सारंग तांडेल इथे दैनात, एक धाव पण करतायत, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही धावा इथे पळून पूर्ण करतायत दोन्ही बंधू आणि या दोन धावेने धाव संख्या पुढे सरकते 22 घरात. नक्कीच भव्य असं आयोजन. तर मालिकावीरसाठी दिनेश भोईर आणि साईराज पाटील यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे, मात्र थोडस सायकल कुठेतरी अडकलेली आहे, मात्र नक्कीच सायकल ही मॅच संपण्याच्या आधी इथे आपल्याला दिसेल. तर गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी चषक असणारे संकेत तांडेल यांच्या माध्यमातून, तसेच फलंदाज आणि गोलंदाजसाठी एअर कंडिशनिंग कूलर योगेश रवींद्र पाटील माजी सरपंच पागोटे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तर क्षेत्ररक्षकासाठी शूज देण्यात आले आहेत ते मिलन घरत डोंगरी यांच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा चषक पागोटे गावचे विद्यमान सदस्य आदिराज पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. मात्र तू तू मे करताना दुसऱ्या धावेस धावचीत बाद होतोय आलोक पाटील. चांगली अशी पार्टनरशिप सज्ज झालती, मात्र दावचित बाद होतोय आलोक पाटील डीजे. आज ना छोडेंगे नक्कीच आलोक पाटील यांनी सुरेख अशी फलन
तर नक्कीच आलोक पाटीलची जागा भरण्यासाठी गेलेला फलंदाज रवी तांडेल, पागोडे गावची शान रवी तांडेल इथे मैदानात उतरले होते. मात्र चेंडू खेळला नीर, एक धाव पळून काढली आणि एका धावेने षटक संपले. दोन षटकांचा खेळ होते, दोन षटकानंतर 24 धाव संख्या धाव फलकावर लागतात. पुढील सामना असणाऱ्या रायझिंग स्टार विरुद्ध चॅलेंज ग्रुप, दोन्ही टीमला हा शेवटचा पुकार असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. ह्या षटक संपण्याच्या आधी नाणेफेकी करून घ्यायची आहे. नक्कीच रवी तांडेलसाठी सुवर्ण संधी. महेंद्र पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी 500 रुपये, तसेच स्वप्नील तांडेल यांच्या माध्यमातून एक बियरचा टीन. नक्कीच होळी असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये महेंद्र पाटील तसेच स्वप्नील तांडेल यांच्या माध्यमातून बियरचा टीन. नक्कीच आज दारूची होळी होणार आहे इथे पागोडीच्या मंचावरती. आलेला बॉलर साहिल तांडेल, चांगली अशी फलंदाजी केली होती. 13 चेंडूंवरती 45 धाव संख्या ठोकल्या होत्या. गोलंदाजीसाठी तैनात, वैयक्तिक तिसरं तर सांघिक तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल साहिल. विपुल मात्र आता सज्ज असणार आहे. 11 चेंडूंचा खेळ खेळतोय, 23 धाव संख्या काढल्यात. फुल टॉस मध्ये चेंडू, मात्र चेंडू नीचा खेळता आला नाही. अरविंद तिथे धावतोय, चेंडू एक टप्पा घेतोय. दोन धावा मिळतात या चेंडूवरती. दोन धावेने धाव संख्या पुढे सरकते 26 घरात. नक्कीच 13 चेंडूंचा खेळ झालाय. 13 चेंडूंमधले 12 चेंडू विपुल वैयक्तिक खेळतोय. 26 मधल्या 25 धावा वैयक्तिक ठोकतोय. कुठेतरी समोरच्या फलंदाजाला सुद्धा मोठी हाणामारीची भूमिका घ्यायला लागेल, तेव्हाच धाव संख्या पार करण्यात यश मिळेल. तर मंचावरती असणारे पाहुणे राहुल ठाकूर यांचं सन्मान करतील आमचे सदस्य आदिराज पाटील. एक धाव, दुसरी धाव, दोन्ही धावा पूर्ण. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण होतोय ते डीसीसीच्या माध्यमातून. नक्कीच स्पीड अप करायचंय सामन्यासाठी. नाणेफेकीचा कॉल असणार आहे. दोन्ही खेळाडूंनी लवकरात लवकर इथे यायचं आहे. ह्या षटकात नाणेफेकी झाली नाही तर दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. तर नाणेफेकी होते, चॅलेंज ग्रुपच्या कर्णधारांनी सुद्धा यायचं आहे. हा चेंडू फुलटत होता, चेंडू गेलाय 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 सीमा पार, षटकार. सहा धावेंनी धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 33. पुढच्या सामन्याचा नाणेफेकी होत आहे. रायझिंग स्टार विरुद्ध चॅलेंज ग्रुप, ग्रुप ए चा सामना असणार आहे हा. धाव संख्या होते 34. तर नाणेफेकी करण्यासाठी महेंद्र पाटील, 40+ मास्टर संघाचे महेंद्र पाटील यांनी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंवरती तब्बल 26 धावांची गरज असणार आहे. साहिल तांडेल यानं तब्बल 30 धावा ठोकल्या होत्या चेतन पाटील वरती. आता स्वतः गोलंदाजीसाठी येतोय, 4 चेंडू फेकतोय. 4 चेंडूंवरती 16 धाव संख्या देतोय. विपुल सुद्धा त्याचा तेवढाच तावाने. चांगला समाचार घेतोय तो साहिल याचा. उर्वरित 8 चेंडू 20 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 20 धावा. नक्कीच ग्रुप पद्धतीचे सामने असणार आहेत, तर नेट रन रेट सुद्धा तितकाच महत्वाचा असणार आहे. चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने आणि 1 बाउन्स चौकार.
सात चेंडू वरती 16 धावा काढणं गरजेचं आहे शौर्य मारण्यासाठी. रवी तांडेने कान मंत्र दिलता विपुल साठी. हा चेंडू अलगताने खेळतोय, नक्कीच स्ट्राइक ठेवणार आहे आणि गरजेचं सुद्धा आहे कारण विपुल हा वैयक्तिक सामना पुढे सरकवतोय. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, तीन षटक होत आहे, तीन षटकानंतर धाव संख्या होत 45 धावांमधल्या वैयक्तिक 44 धावा या काढल्यात विपुलांनी. कुठेतरी एकटा पडतोय आणि एकटा सामना जिंकू शकतो. जर विकेट पडली नाही तर विपुलच्या तितका दम आहे सामना जिंकवण्याचा. तीन षटक होत आहे, तीन षटकानंतर धाव संख्या होत आहेत 45, उर्वरित 6 चेंडू 15 धावा. अरे ए थांबा मारा ए पाणी बिनी नाही इनिंग झाले सो पाणी नाही वरून बोलला. अरे येतोय पाणी घेऊन नियम आहे सांग इनिंग झाले नक्कीच. तुम्ही आजच्या दिवशी तरी पाणी पिऊ नका, आजच्या दिवशी तरी पाणी पिऊ नका. होळी आहे आणि होळीच्या दिवशी पाण्यास मनाई असते, आजच्या दिवशी पाणी नसणार आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे, पंचांनी सामना सुरुवात करायचा आहे. 6 चेंडू 15 धावा. अमोल पाटील पाहूया 6 चेंडू फेकून 15 धावा डिफेंड करतोय का कि विपुल या 6 चेंडूंवरती 15 धावा काढतोय का. नक्कीच काटेची अशी टक्कर असणार आहे विपुल आणि अमोल मध्ये. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने खेळतोय, चेंडू जातोय कार्पेटच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने, एक धावपळ करत गचाळ क्षेत्र रक्षण. साहिल यांनी धाव संख्या ठोकली होती आणि आता साहिलच कुठेतरी सामना निस्तवतोय. पंधरा धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळतात, उर्वरित 5 चेंडू 11 धावा. चेंडू गेलाय 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 सीमा पार, षटकार. धावा 50 धावसंख्येची खेळी खेळतोय, 60 धावांची गरज होती आणि वैयक्तिक 54 धावसंख्येवरती खेळतोय. जर पाहायला गेला तर 55 धावा झाल्यात, 54 धावा वैयक्तिक विपुल खेचतोय. एक धाव अवांतर स्वरूपात मिळालेली, म्हणजे एकतर्फी एकटा सामना जिंकू शकतोय ही त्याच्यात धमक आहे. उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती 5 धावांची गरज. जर बघायला गेलात तर विपुल जर बाद झाला तर पुढे फलंदाजी इतकी खोल नव्हती, परंतु त्याला सुद्धा ते ठाऊक होतं आणि स्वतः एकटा कॅप्टन जिम्मेदारी घेऊन मीच सामना जिंकू शकतो आणि मैदानातून जिंकूनच बाहेर जाऊ शकतो अशी भूमिका ठेवतोय. 4 चेंडू 5 धावा. अमोल पाटीलला कुठेतरी विकेटसाठी जावं लागेल. आणि सामना संपतोय. 60 धावा काढायच्या होत्या, एकट्या विपुलनं त्या 60 धावा काढल्यात आणि अतिशय सोप्या पद्धतीने सामना जिंकतोय शौर्य मराठा डीजे.